लॉकडाउन के कारण शीत पेय तथा आइसक्रीम की बिक्री में मंदी आई है, जिसके चलते इन विक्रेताओं का भारी नुकसान हुआ है। ग्रीष्मकाल का आगाज होते ही जगह जगह शीत पेय की दुकानें नजर आती है, जिनमें गन्ना रस, नारियल का पानी, नींबू पानी आदि शीत पेय की दुकानें रास्तों पर सजती है। इसी के साथ आइसक्रीम पार्लर में भी नागरिकों की मांग को लेकर विविध तरह की आइसक्रीमें उपलब्ध होती है। तपती धूप से बचने के लिए नागरिक शीत पेय का सहारा लेते हैं। शीत पेय के साथ ही आइसक्रीम की भी मांग बढ़ती है, लेकिन इस वर्ष कोरोना का संक्रमण होने से लॉकडाउन घोषित किया गया है, जिससे इन चीजों की बिक्री में व्यवसायियों को मुनाफा नहीं होगा। अनेक व्यवसाय बंद होने के साथ ही शीत पेय और आइसक्रीम के व्यवसाय में भी मंदी आई है, जिससे इन व्यवसायिकों का भारी पैमाने पर नुकसान हुआ है। होलसेल आणि रिटेलचं काम आहे, आमचं पूर्ण जसं बाकीच्या उद्योगांना या वर्षी फटका बसला तसं आमच्या उद्योगाला खूप मोठा फटका बसलेला आहे। हे चार महिने आमचं पूर्ण वर्षाचं आर्थिक नियोजन असतं, पण मेन हा जो सीझन होता तोच आमच्या हातून गेलेला आहे। त्याच्यामुळे आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान आम्हाला सोसावं लागत आहे। भरपूर स्टॉकमध्ये माल बोलवून ठेवलेला आहे, पण तो माल जात नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक उद्दंड सहन करावा लागतो आहे। आणि त्यासोबतच आमचं जे थंड पेयाचं वगैरे काम आहे ते सगळं ठप्प पडलेलं आहे। तर आमचं पूर्ण आर्थिक नियोजन या वर्षाचं ते या चार महिन्यांवरच असतं, पण हे सर्व संपूर्ण सीझन आमचं गेल्यामुळे आम्ही मोठ्या अडचणीत आलेलो आहोत। तरी शासनाकडे माझी विनंती आहे की आमचं जे लाईट बिल आहे ते तरी कमीत कमी माफ करण्यात यावं। त्याचबरोबर आम्ही जे बँकेतून लोन वगैरे काढले आहे त्याच्या हप्त्यामध्ये पण थोडीशी सूट देण्याचे करावे अशी माझी शासनाला विनंती आहे। कारण की आमचे जे वर्षाचे जे मेंटेनन्सचे खर्च आहे ते सर्व लागू आहे। मुलांचं पेमेंट झालं, लाईट बिल झालं, कोल्ड्रिंकचं मेंटेनन्स झालं, मशीनचं, बाकीचे सर्व टॅक्सेस, दुकानाचे टॅक्स आहे तो सगळं आम्हाला द्यावाच लागतो। तर शासनाने हे सर्व गोष्टी बाबींकडे लक्ष द्यावं आणि आमचं जे संपूर्ण दुकानाचा टॅक्स वगैरे आहे तो माफ करण्यात यावं अशी माझ्या शासनाकडे विनंती आहे। त्याचप्रमाणे या सीझनमध्ये असं गोला विक्रेता आहे किंवा मग रस विक्रेता आहे, त्यांचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे। जे ठेल्यावर आईस्क्रीम भरून विकतात त्यांचंही यावर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर शासनाने त्यांच्याकडे पण लक्ष द्यावे आणि त्यांना जे बेनिफिट देता येईल ते देण्याचे करावे अशीच माझी